चिकन करी, चिकन मसाला कमी खर्चा जो आहे, थाळी 250-300 स्पेशल थाळी, साधी थाळी भेटून जाते. अक्षरशः आमच्याकडे ना 25 लोक नवीन माणसाला घेऊन आले ना, ह्यांनी जर 3 रोट्या खाल्ल्या तर बिल ते देतील, आम्ही देऊ, इथे चॅलेंज लागतं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माझ्या पाठीमागे जे हॉटेल दिसतंय आलिशान, त्या हॉटेलमध्ये फक्त मिसळच्या खर्चामध्ये नॉन व्हेज जेवणाचा जर आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा. अतिशय युनिक या ठिकाणची डिश मिळते, मटण थाळी, चिकन थाळी आणि अख्खा मसूर या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. आणि या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ मिळतात, ते काय आहे ते आपण जाणून घेऊ. आपल्यासोबत आता काका आहेत आणि त्यांचा मुलगा आहे, या दोघांनी हे हॉटेल सुरू केलं आहे. दादा तुझं नाव सांग. आशुतोष अशोक मुरादे. आमच्याकडे थाळी सिस्टम पण आहे आणि प्लेट सिस्टम पण आहे, पंजाबी डिशेस आहेत. आम्ही सगळं मेंटेन केलं की सगळ्या डिश भेटतील, असं नाही की आता आपण बघतो काही ठिकाणी थाळी सिस्टमवरच हॉटेल चालतं, तिथं नॉनव्हेज थाळी असतात, तिथं तुम्हाला एखाद्याला व्हेजमध्ये पंजाबी डिशेस खायचं तर भेटत नाही. एक कॉमन करून आपण असं दिले की व्हेज नॉनव्हेज दोन्ही मिळेल तुम्हाला, किंवा पंजाबी डिश खा, तुम्ही चायनीजमध्ये काय पाहिजे असेल सर्व आपण एकत्र हे करून केले. आमचं आता अख्खा मसूर बघितला तर व्हेजमध्ये स्पेशल डिश आहे, 100 रुपयात आम्ही अख्खा मसूर देतो. रोटी आमची 15 रुपयाला आहे, पण तुम्ही बाहेर जाऊन 3 रोट्या खाते, आमची एकच रोटी, रोटी साईज मोठी, एक पाणी बॉटल, 2 रोटी आणि हे घेतलं तरी माणसं पोटभर जेवण होतं, संपत नाही. अक्षरशः आमच्याकडे ना 25 लोक आहेत की नवीन माणसाला घेऊन आले ना, ह्यांनी जर 3 रोट्या खाल्ल्या तर बिल ते देतील, आम्ही देऊ, असं इथे चॅलेंज लागतं. आणि नॉनव्हेज खावं यांना काय इथे? नॉनव्हेज तुम्हाला चिकन करी, चिकन मसाला हे म्हणजे कमी खर्चात जेवायचं. आणि नंतर आपलं थाळी तर जो जनरल असतो 250-300 स्पेशल थाळी, साधी थाळी भेटून जाते. हवयांनी इथे येण्याचं एक मुख्य कारण काय? आमची अख्खा मसूरची पण रेसिपी वेगळी आहे, तसं अख्खा मसूर मला नगर रोडला भेटणार नाही खायला. थाळीचा रस्सा असतो किंवा हंडीचा, मालवणीला आम्ही जवळपास तोच रस्सा देतो, त्या रस्स्याची क्वालिटी तुम्हाला भेटणारच नाही कुठं. आणि हे स्वतः लोक आम्हाला सांगतात की आम्ही असं पहिल्यांदा असा रस्सा खातो, त्रास होत नाही. जे मसालेदार बाकीचे टाकतात लोक, काय होतं कुणी काय ऍसिडिटी होणे काय होते, असते अशीबात त्रास नाही. दुसरं वाटलं की एक भाकरी खाताना आपली 2 भाकरी खाणार, म्हणजे तो पोट भरत जेवणार, मन भरून जेवणार थोडक्यात. तू एवढं कॉन्फिडन्स न सांगतोय तर मला सांग तुझं नेमकं शिक्षण काय झालंय? माझा डिप्लोमा आहे मेकॅनिकल. आता आमच्या वडिलांचं पण जुना हॉटेल लाईनचा बिझनेस होता, त्यावेळी म्हणलं परत एकदा आपण एक चान्स घेऊ त्याच्यात, कारण की बाहेरचं कॉम्पिटिशन बघता इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला पैसे पण खूप लावावे लागतात आणि त्या पट्टीत तुम्हाला बेनिफिट पण नाही. आता ह्याचा ग्राफ हळूहळू वर जाईल, कारण की एका दिवसात काय कोणी हॉटेलला माणूस एखादा जीवन गेला, त्याचं जेवण आवडलं तर दुसऱ्या दिवशी तो ज्याला सांगेल तो दुसरा माणूस लगेच येणार नाही, त्याला टाइम द्यावा लागेल थोडा. मग त्या टाइम देतो आम्ही, आता येतात लोक आणि पॉझिटिव्ह फीडबॅक देतात. हे हॉटेलचं जे स्ट्रक्चर आहे अतिशय जुन्या काळातलं, म्हणजे किल्ल्यासारखं आहे, रायबा नाव सुद्धा एक दमदार नाव. काय कुठे संकल्पना ही कशी सुचली? आधीपासून आपल्या जुने वाडे वगैरे याच्यात आपला इंटरेस्ट होता सगळं. पहिले लोक आज डायरेक्ट येणार नाही तुमची टेस्ट घ्यायला, आधी त्यांना बाहेरून काही युनिक दिसलं पाहिजे, मग तुमची जेवणाची क्वालिटी ते आवडली तर मग तुम्ही सक्सेस. नुसतं एक बाजू सांभाळून उपयोग नाही, जुनं भेटत नाही बघायला. मग त्या टाईपमध्ये जरा स्ट्रक्चर स्वतः डिझाईन केला आम्ही. आता तर ट्रेंड आला बैलगाडा शर्यत परत चालू झाल्या, मग त्यामुळे आम्ही आज पेंटिंग करून घेतलं सर, 3D पेंटिंग आणि हाताने काढले, असं काही चित्रकलेलं नाही. ते एक अट्रॅक्शन होतं, लोक सेल्फी काढतात आणि जेवणाच्या क्वालिटीला नाव तर अजून ठेवलेलं नाही, निगेटिव्ह फीडबॅकच नाही मला. आता मला सांग हे हॉटेल नेमकी कुठं आहे? शिक्रापूरपासून 1-7 किलोमीटर अंतरावर हॉटेल आहे, पुण्यापासून 35-40 किलोमीटर भर आहे. मित्रांनो, खरं म्हटलं तर या हॉटेलचं जे वर्णन आणि इथलं जे जेवणाचं जे एकदम सगळं जर सांगायचं ठरलं तर आपल्याला 5-10 मिनिटं कमी पडतील. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी तुम्ही इथे एकदा जेवायला या आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा. यांचा जो नंबर आहे आम्ही व्हिडिओ देत आहोत, तुम्ही त्यावर संपर्क साधू शकता. धन्यवाद.